स्वागत आहे तुमचं वैशालीज हाऊस ऑफ क्रिएशनच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण खूप सुंदर आणि साधा सोपा असा पायनॅपल फ्लेवरमध्ये अर्धा किलोचा केक पाहणार आहोत। खूप साधी आणि सिंपल डिझाईन आहे, अगदी कुणालाही जमेल आणि परफेक्ट बेकरी स्टाईल दिसणारा असा हा केक। हा केक कसा बनवला तर या व्हिडिओमध्ये आपण डिटेल पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलोचा केक स्पॉन्ज तयार करून घेतला आहे। हा मी 200 ग्रॅम इतकं पिल्सबेरी कंपनीचं प्रीमिक्स वापरून हा स्पॉन्ज मी तयार करून घेतला आहे। आता त्याची आपण 3 लेअर करून घेणार आहोत। इथे मी 200 ml इतकी क्रीम फेटून घेतली आहे बीटरने आणि आपल्याला जशी डिझाईन पाहिजे त्या प्रमाणात आपण क्रीम घेणार आहोत। मी ट्रोपोलाइट कंपनीची क्रीम यूज करते आणि क्रश देखील मालाची यूज करते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यूज करू शकता, परंतु आपण कोणत्या कंपनीचं किंवा कोणत्या प्रकारचं मटेरियल यूज करतो त्यावर देखील केकची टेस्ट अवलंबून असते। म्हणून कधी पण योग्य ते साहित्य यूज करणं कधी पण चांगलं। तर इथं मी लेअरला क्रीम लावून घेतली, त्यानंतर वरनं टाकलं आहे पायनॅपलचा क्रश। आपण हा पायनॅपल फ्लेवरमध्ये केक तयार करतो आहे म्हणून पायनॅपलचा क्रश यूज केला आहे मी। आणि दुसरी लेअर, तर आपण तीच प्रोसेस फॉलो करणार आहोत। सेम, पहिल्यांदा शुगर सिरप, त्यानंतर क्रीमचा लेअर आणि वरनं पुन्हा एकदा फ्रूट क्रश। तरी तर मी शुगर सिरपचा वापर केला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा कस्टमरला किंवा घरी आपल्याला किती प्रमाणात गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही सिंपल पाण्याचा वापर केला तरी चालतो, किंवा शुगर सिरपमध्ये साखरेचं प्रमाण कमी जास्त देखील आपण करू शकतो। इथे मी दुसरी देखील लेअर ठेवून घेतली आहे। आता सर्वात शेवटची लेअर, तर साईडला जी क्रीम आली आहे ती आपण अगोदर केकला सर्व लावून घेऊया आणि त्यानंतर वरनं टाकायचं आहे शुगर सिरप। इथे मी शुगर सिरप टाकून घेतेय, आता वरनं क्रीम। आता पूर्ण केकला आपण क्रीमने कव्हर करणार आहोत। साईडला देखील मी क्रीम लावून घेते। मी पूर्ण केकला इथं क्रीम लावून घेतली आहे अशा पद्धतीने। आपण एक्स्ट्राची क्रीम काढून घेऊया, फिनिशिंग करून घ्यायची आपल्याला केकला। एक्स्ट्राची क्रीम काढून घ्यायची आहे आणि प्रॉपर अशी फिनिशिंग करून घ्यायची आहे। इथे मी क्रीममध्ये देखील पायनॅपल इसेन्स 2-3 ड्रॉप टाकलं आहे, त्याने टेस्ट छान येते। आता इथे मी झिगझॅगचा स्क्रॅपर यूज करून पुन्हा एकदा व्यवस्थित फिनिशिंग करून घेते आहे, जेणेकरून एक्स्ट्राची क्रीम असते ती निघून येते। आता इथं माझी फिनिशिंग तयार झाली आहे। आता वरनं आपण टाकणार आहे न्यूट्रल जेल। इथं मी न्यूट्रल जेल घेतलं आहे, त्यामध्ये 1 चमचा इतकं पाणी टाकलं आहे आणि 2 चमचे इतकं न्यूट्रल जेल पुरेसे अर्धा किलोच्या केकला। आणि त्यामध्ये टाकायचं आहे, त्यामध्ये मी येलो फूड कलर टाकला आहे। आता आपण केकला वरच्या बाजूने मी फक्त लावणार आहे आणि साईडला फक्त ड्रिपिंग करणार आहे न्यूट्रल जेलने। तर इथं तुम्ही बघू शकता मी वरच्या बाजूने न्यूट्रल जेल लावून घेतलं आहे आणि साईडला ड्रिपिंग देखील छान आली आहे। आता मी पाइपिंग बॅगमध्ये घेतलं आहे चॉकलेट जेल आणि केकवर मी अशा सिंपल लाईन काढणार आहे। छान दिसतात त्या, डिझाईन एकदम सिंपल आणि खूप सुंदर दिसते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही। आता आपण त्यावर फ्लावर काढून घेणार आहे, त्यासाठी मी इथे नूर N1 नोझलचा वापर केला आहे आणि छान असे छोटी छोटी रोजेट काढून घेतली आहेत। बघू शकता तुम्ही, मी पूर्ण केकवर काढून घेते। तर हा पायनॅपल फ्लेवरचा केक
तुम्ही ट्राय करून बघा. अगदी साधी सिंपल आणि सोपी डिझाईन आहे, तुम्हाला नक्की जमेल. आणि दिसायला देखील किती सुंदर दिसते तुम्ही बघू शकता. तर नक्की ट्राय करून बघा. आणि माझ्या या चॅनलला तुम्ही खूप छान सपोर्ट देत आहे, असाच सपोर्ट राहू द्या. तर इथं मी चेरी ठेवून घेतली आहे रोजेटवर, छान दिसते ती केकवर. तर आता इथं आपला पायनॅपल फ्लेवरचा अर्धा किलोचा केक तयार झाला आहे. तर सर्वात शेवटी मी इथे साईडने बॉर्डर काढून घेते आहे, त्यासाठी नूर 21 नोझलचा वापर केला आहे. छान दिसते ही डिझाईन, मला खूप आवडते. तर इथं मी साईडला डिझाईन काढून घेतली आहे. तर अशा पद्धतीने तयार आहे आपला पायनॅपल फ्लेवरचा अर्धा किलोचा केक. तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलशी कनेक्ट रहा आणि नक्की बनवून बघा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.